नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख पंधरा जून आहे तर ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी भरून घ्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा अगदीच नवीन प्रोफाईल क्रिएट करण्यापासून ते तुमच्या पेमेंटची स्टेज तसेच प्रिंटिंगची स्टेट जी आहे म्हणजे जे तुम्ही फॉर्म प्रिंट करतात तर ते सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे कुठलाही पार्ट स्किप न करता व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण एकही भाग जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला खूप मोठा त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघा प्रथमतः तुम्हाला एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर यायचं आहे तर इथे आल्यानंतर तुम्ही एकतर लॉग इन करू शकता जर तुमचा ऑलरेडी अकाऊंट असेल तर आणि जर नसेल तर तुम्ही इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे आता नवीन युजरसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगतो तर इथे बघा तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या बॉक्समध्ये न्यू रजिस्ट न्यू युजर मित्रांनो आपले वन ऑफ आप दी सबस्क्रायबर्स आहे ज्यांचा आपण ईमेल आय डी किंवा त्यांचे आपण अकाउंट तयार करून देत आहोत ईमेल टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला इथे गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे जो ईमेल पुढील आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबरच्या पुढील ओ टी पी तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे तर बघा तुमच्या ईमेल जो असेल तुमच्या ईमेलचं स्पॅम फोल्डर चेक करा एम पी एस सीचा ओ टी पी स्पॅम फोल्डरमध्ये सध्या तरी येत आहे तर तो ओ टी पी तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये येईल तो चेक करा आणि तो इथे टाकायचा आहे की जो ईमेलवर येईल आणि जो मोबाईल नंबरवर येईल तो इथे टाकायचा आहे मित्रांनो आय नो की हा व्हिडिओ लेट झालेला आहे परंतु पुरेशा वेळेअभावी मी व्हिडिओ बनवू शकलो नाही लेटेस्ट ज तरी आप तुम्ही आपला मागचा व्हिडिओ जो आहे तो बघितला मला ॲनालिटिक्समध्ये ते समजलं त्यामुळेच एक आता या वर्षीच्या प्रोसिजरमध्ये थोडाफार चेंज आहे तर तो चेंज तुम्हाला माहीत करून देण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा इथं ओ टी पी व्हेरीफिकेशन सक्सेसफुल झालेला आहे जो मोबाईल नंबरवरती आलेला आहे तर आपले दोघंही ओ टी पी व्हेरीफाय झालेले आहेत आता तुम्हाला इथे नवीन पासवर्ड टाकावा लागेल तर पासवर्ड अगदी व्यवस्थित टाका पासवर्ड अगदी इझी नसला पाहिजे आणि अगदी हार्डही नसला पाहिजे कारण तुम्ही विसरू शकता ओके okay? सो so, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकावी लागेल तर मित्रांनो जन्मतारीख टाकल्यानंतर इथं खाली काही ऑप्शन आहेत बघा जर तुम्ही पासवर्ड वगैरे विसरले तर तुम्हाला हे ये कामात येतात तर बेसिकली या ठिकाणी जे तुम्हाला आठवण राहील तेच टाकायचं आहे आता इथं वॉट वॉज युअर चाईल्डहूड ने निकनेम व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट्स चाईल्डहूड फ्रेंड तरी इथे तुम्ही स्वतःचंच नाव टाकू शकता आपण याच कॅन्डिडेटचे नाव टाकूया म्हणजे आपल्याला लक्षात राहील या स्वरूपामध्ये तुम्ही टाकू शकता हे टाकून झाल्यानंतर इथे कॅपचा कोड तुम्हाला टाकावा लागेल तो कॅपचा कोड टाकायचा आहे बेसिकली सर्वांचं रजिस्ट्रेशन झालं असेल परंतु ज्यांचं नसेल झालं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि पुढच्या स्टेप तर सर्वांना कॉमनच असतात तर हे झाल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल मित्रांनो सॉरी लॉग इन करावं लागेल कारण आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर रजिस्ट्रेशनला जो तुम्ही मोबाईल नंबर वापरला किंवा ईमेल वापरला तो तुम्हाला इथे टाकावा लागेल आणि हा जो कॅपचा कोड आहे तो व्यवस्थित भरावा लागेल त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारची एक विंडो येईल तर इथे तुम्हाला प्रोफाईल क्रिएशन या विंडोमध्ये जायचं आहे कारण आपल्याला प्रोफाईल तयार करायची आहे एकूण इथे सहा स्टेप तुम्हाला फिल कराव्या लागतात ज्यांनी ऑलरेडी फिल केल्या असतील त्यांनी जे काही अपडेशन आहे मित्रांनो त्यामध्ये जे काही अपडेट तुम्हाला करायचं आहे ते करून घ्या आणि प्रोफाईल लॉक कशी करायची ते देखील मी तुम्हाला सांगतो बघा आता इथे आधार डिटेल अगोदर तुम्हाला टाकाव्या लागतील की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर हो आपल्याकडे आधार कार्ड सर्वांकडे असतं तर आधार नंबर इथे तुम्हाला टाकावा लागेल आधार नंबर काळजीपूर्वक टाकायचा आहे मित्रांनो कारण तो लॉक होत असतो त्यानंतर तुमचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे जसं तुमच्या आधार कार्डवरती मेन्शन असेल त्या स्वरूपामध्ये त्यानंतर हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल्स तुमच्या टाकाव्या लागतील जसं की बघा तुमचं सरनेम म्हणजे तुमच्या नावातील शेवटचं नाव तुमचं आडनाव त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमचं मिडल नेम नेम टाकल्यानंतर तुम्हाला फुल नेम इथे इंग्लिशमध्ये टाकावं लागेल जे की तुमच्या टेन्थ मार्कशीटप्रमाणे असतं म्हणजे ज्यामध्ये तुमचं सरनेम अगोदर असतं त्यानंतर तुमचं मिडल नेम असतं आणि त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव असतं तर हे नाव टाकून झाल्यानंतर इथे मराठीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं नाव मराठीमध्ये टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं मदरनेम इथे विचारलेलं आहे तर ते टाका मदरनेम टाकून झाल्यानंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करा डेट ऑफ बर्थ ऑलरेडी तुमची इथे आलेली असेल मोबाईल नंबर ईमेल आय डी ऑलरेडी झालेला असेल मॅरिटल स्टेटस तुमचं लग्न झालेलं आहे किंवा नाही ते टाका नॅशनॅलिटी इंडियन टाकायची आहे मदर टंग तुमची कोणती आहे, ची आहे, शक्के तो जासेल, ची आहे।, आहे तर ती टाकायची आहे शक्यतो सर्वांची मराठीच असेल तर मराठी तुम्ही टाकायची आहे त्यानंतर तुमचं नाव चेंज झालेलं आहे का दहावीनंतर किंवा लग्नानंतर तर यस असेल तर म्हणजे लग्न झालं असेल तर यस आणि नसेल तर नो तुम्हाला मराठी बोलता येते का लिहिता येते का आणि वाचता येते का हे यस करायचं आहे ती गही त्यानंतर आता इथे फिजिकल मेजरमेंट तुम्हाला टाकावे लागतील जे की तुमची हाईट आणि तुमचं जे आहे ते वेट ओके सो फिजिकल मेजरमेंट व्यवस्थित टाका मित्रांनो जे लोक पी एस आयसाठी पात्र नसतील तर त्यांनी टाकू नका एक्स्ट्रा वाढवून टाकू नका जेवढं आहे तेवढंच टाका त्यानंतर इथे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा ही सर्वात इम्पॉर्टंट स्टेज आहे मित्रांनो त्यामुळे ही स्टेज काळजीपूर्वक भरा कारण हे जर तुम्ही चुकीचं भरलं तर तुमचा कट ऑफ जरी ओबीसी कॅटेगरीचा असला तरी तुमचा रिझल्ट हा ओपनसाठी दाखवला जातो आणि त्यामुळे तुम्ही एक दोन मार्कांनी क्वालिफाय होत नाही ओके शक्यतो ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ सारखाच असतो परंतु पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकून झाल्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि इश्युईंग डेट जी आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं तर ती डेट तुम्हाला इथे टाकावी लागेल त्यानंतर तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे जर ओ बी सी कॅन्डिडेटकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर तो ओपनमधून कन्सिडर केला जातो हे लक्षात घ्यायचं आहे बघा नॉन क्रिमिलियर यस करून तुम्ही ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे जो की आता नवीन सर्टिफिकेटमध्ये बेसिकली आउटवर्ड नंबर असतो त्यानंतर कोणत्या तारखेला तुमचं नॉन क्रिमिलियर इशू केलेला आहे तर ती तारीख त्यानंतर तुमच्याकडे का स वॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का असेल तर यस नसेल तर नो त्याचा नंबर आणि तो कोणत्या तारखेला इश्यू केलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांगता आहे का तर ते यस नो करायचं आहे असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर स्पोर्ट डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का त्यानंतर एक सर्विसमॅन आहात का त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये इम्प्लॉई आहात का ओके सो इथे नो बी एम सीचे इम्प्लॉई आहात का बी एस टीचे इम्प्लॉई आहात का तर हे सर्व डिटेल्स तुम्ही अशा प्रकारे भरायचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढची डिटेल्स म्हणजे डोमेसाईल डिटेल्स तर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का हे टाकायचं आहे त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेटचं आहे किंवा नाही नंबर अवेलेबल आहे त्याच्यावरती की नाही हे टाका आणि जर असेल तर डोमेसाईल नं सर्टिफिकेट नंबर टाका त्याची इश्यूइंग डिस्ट्रिक्ट टाका कोणता आहे तर इश्यूइंग डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला इश्यूइंग डेट टाकायची आहे सेम ॲज अबव जसं आपण वर केलं तसं त्यानंतर ऑर्फन डिटेल्स तुम्ही ऑर्फन आहात का असाल तर यच नसाल तर नो तर मित्रांनो इथे डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे इश्यून डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इश्यून डेट टाकली आहे त्यानंतर आपल्याला सेव बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची स्टेप वन जी आहे मित्रांनो ती कम्प्लिटली फिल झालेली आहे बघा पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली आपल्याला मेसेज आले त्यानंतर वर जाऊन तुम्हाला सेकंड स्टेपवर क्लिक करायचं आहे जे की आहे अड्रेस इन्फॉर्मेशन इथे मित्रांनो तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे विथ पिनकोड तर मित्रांनो इथे सर्व डिटेल्स प्रॉपरली भरल्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस हा सेम असेल तर सेम ॲज अबोवर क्लिक करा ॲटोमॅटिकली वरच्या ज्या सर्व डिटेल्स आहेत त्या खाली देखील येऊन जातील आणि सेव या बटनावर हो क्लिक करा सेव्ह झाल्यानंतर तुमची सेकंड स्टेप देखील कंप्लीट झालेली असेल त्यानंतर पुन्हा वरती स्क्रॉल करून तुम्हाला थर्ड स्टेपवर क्लिक करायचं आहे ज्या की आहे ऑदर इन्फॉर्मेशन तर या ऑदर इन्फॉर्मेशनमध्ये सर्व वाचून घ्यायचं आहे शक्यतो हे ऑप्शन सर्वांचे नोट्स येतील परंतु तुम्ही एकदा वाचून घ्यायचं आहे सर्वांचा आहे तुम्ही आता पुढच्या स्टेपवरती याल स्टेप नंबर फोर तर स्टेप नंबर फोरमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन टाकायची आहे तर ती कशी भरायची ते मी तुम्हाला सांगतो बघा आता इथे वर चार्ट आहे तो आपल्याला बेसिकली फिल करायचा आहे तर क्वालिफिकेशन टाईप तुम्हाला प्रथमत एस एस सी टाकावं लागेल इथे ओके एस एस सी म्हणजे तुमची दहावी आणि नेम ऑफ द क्वालिफिकेशन एस एस सी स्ट्रीम कोणती आहे कारण एस एस सीला स्ट्रीम नसते तर इथे हा ऑप्शन क्लिक होत नाही त्यानंतर स्टेट तुमचं कोणतं आहे तर, थे थे तर ते स्टेट इथे टाका महाराष्ट्र स्टेटमध्ये सर्वांची एस एस सी झालेली असेल बोर्ड कोणतं होतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर क्वालिफिकेशन तुम्ही पास झालेले आहेत का नाही ते टाकायचं आहे ऑब्वियसली सर्व पास असतील आणि क्वालिफिकेशन कम्प्लीट होण्याची डेट तुम्हाला इथे टाकावी लागेल त्यानंतर इथे अटेम्प्ट विचारलेलं आहे तिथे एक टाकायचं आहे आणि पर्सेंटेज जो आहे मित्रांनो ते तुमच्या इथे पर्सेंटेज टाकायचे आहे टेन्थचे पर्सेंटेज अगोदर आपल्याला विचारलेलं आहे तर इथे तुमचे पर्सेंटेज प्रॉपरली टाका त्यानंतर नंबर ऑफ अॅकॅडमिक मंथ्स ट्वेल आपण टाकलेले आहे काही जण इथे देखील टाकतात तर ते डिपेंड करतं की आता तुम्ही कोणता जी नाईन अॅकॅडमिक मंथ मानता या चाहे या तर या महत्त्वाच्या डिटेल्स टाकायच्या आहे आणि त्यानंतर ॲड या बटनावर क्लिक करायचं आहे एस एस सीच्या टाकून झाल्यानंतर तुम्हाला एच एस सी तर टाक टाकाव्या लागतील म्हणजेच बारावीच्या डिटेल्स टाकाव्या लागतील तर बारावी तुम्ही कोणत्या स्ट्रीममधून के कर केलेली आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर बोर्ड जे आहे मित्रांनो ते आता सिलेक्ट स्टेट हे झालेलं नाही त्यामुळे आपल्याला बोर्डचा ऑप्शन अनलॉक झालेला नाही तर इथे महाराष्ट्र गेल्यानंतर इथे तुमचे बोर्ड जे आहे ते येतील स्टेट बोर्ड क्वालिफिकेशन स्टेटस सर्वजण पासच असणार आहेत त्यानंतर क्वालिफिकेशन कधी कंप्लीट झालं तुमचं तर ती डेट तुम्हाला इथे टाकावी लागेल तर ती डेट टाकल्यानंतर इथे देखील तुमचा अटेम्प्ट एक येणार आहे कारण एका अटेम्प्टमध्ये तुम्ही क्लिअर केलेली आहे बारावी ओके सो त्यानंतर इथे पर्सेंटेज तुमचे त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स त्यानंतर ग्रेड तर अशा प्रकारे बारावीच्या डिटेल्स ॲड करायचे आहे अगदी इझी आहे काहीही त्यामध्ये कठीण नाही आणि त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन आता कोणत्या फील्डमधून झालेलं आहे तर ते तुम्हाला टाकावं लागेल अगोदर ग्रॅज्युएट टाका त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे तर ते टाका ते टाकल्यानंतर तुम्हाला स्ट्रीम इथे सिलेक्ट करावी लागेल आता स्ट्रीम तुमची कोणती होती बी एस सीला ती सिलेक्ट करा तर मित्रांनो ग्रॅज्युएशन टाईप बी एस सी सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे तुमचा जो असेल तो सिलेक्ट करा तो केल्यानंतर स्ट्रीम सिलेक्ट करा जर स्पेशल स्ट्रीम असेल तर आणि सर्व सब्जेक्ट असतील तर ती सिलेक्ट करू नका स्टेट तुमची युनिव्हर्सिटी क्वालिफिकेशन पास आहेत का ॲपियर आहेत कारण ॲपियर असलेले कॅन्डिडेट देखील हा पेपर देऊ शकतात त्यानंतर तुम्हाला मिळालेले पर्सेंटेज आणि अॅकॅडमिक मंथ्स किती होते ट्रेडिशनल होतं का रेग्युलर होतं तुमचं ओके सॉरी म्हणजे डिस्टन्स होतं का रेग्युलर होतं कॉलेज तर ते टाका आणि त्यानंतर ॲड या बटनावर क्लिक करा ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते वर बघू शकतात एस एस सी एच एस सी आणि ग्रॅज्युएशनच्या तुमच्या डिटेल्स इथे टोटली फिलअप झालेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे आर यू शुअर टू वॉन्ट टू सेव्ह द क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन कन्फर्म करा कारण तुम्ही सर्व प्रॉपरली भरलेलं असेल त्यानंतर स्टेप नंबर फाईव्ह एक्सपिरियन्सच्या स्टेजकडे तुम्ही आता याल तर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का इथे ऑलरेडी टिक नो आहे आणि एक्सपिरियन्स नसेल तर नोच ठेवा ते असेल तर यस करू शकता त्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे अपलोड फोटो अँड सिग्नेचर तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटो व्यवस्थित क्रॉप केलेला असावा तुम्हाला चूज फाईल करून जिथे तुमचा फोटो असेल त्या सेक्शनमध्ये जायचं आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर अपलोड करावे लागेल तर सिग्नेचर देखील त्या स्वरूपामध्ये दे क्रॉप करून घ्यायची आहे बघा दोघंही आपल्याला इथे शो होत आहे त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून आपल्याला हे डिक्लेरेशन जे आहे ते टिक करायचं आहे डिक्लेरेशन टिक केल्यानंतर खाली बघा तुम्हाला ऑप्शन येईल की सबमिट अँड लॉक प्रोफाईल म्हणजे सबमिट करून प्रोफाईल लॉक करायची का तर कन्फर्म करायचं आहे तर बघा इथं प्रोफाईल सबमिट झालेली आहे आणि लॉक देखील झालेली आहे इथं तुम्ही बघू शकत तर आता तुमच्या सर्व स्टेप्स कम्प्लीट झालेले आहे त्यानंतर तुम्हाला माय अकाऊंट या सेक्शनमध्ये यायचं आहे तर इथे तुम्ही तुमचे प्रोफाईल संपूर्णपणे बघू शकतात इथं प्रोफाईल स्टेटस बघून घ्यायचं आहे कम्प्लीट आहे का नाही आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या सिस्ट याच्यावरती जायचं त्यानंतर तुम्हाला आता कंबाईनसाठी अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन या स्टेजवरती यायचं आहे इथून तुम्हाला दिसेल बघा झिरो त्रिपण दोन हजार बावीस महाराष्ट्र ग्रुप बी दोन हजार बावीस तर इथं व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर चेक एलिजिबिलिटी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्या पोस्ट तुम्हाला इथे दिसतील तर त्या पोस्ट तुम्ही इथे बघू शकतात इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा जो पोस्ट प्रेफरन्स आहे तो काळजीपूर्वक भरायचा आहे तुम्हाला प्रेफरन्सने कोणती पोस्ट हवी आहे ते सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो बघा प्रेफरन्स देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे पदं जे आहेत ते टिक करावं लागतील कारण सर्वच जण चारही पदांसाठी पेपर देतीलच फक्त जे पी एस आयसाठी अपेयर नसतील त्यांना इथे पी एस आय ऑप्शन येणार नाही बघा इथं पी एस आय एस ओ आता बघा तुम्हाला जर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर दोन नंबरला द्यायचा आहे तर इथे हा ॲरो येतो त्यावरती क्लिक करा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर दोन नंबरला येईल त्यानंतर ए एस ओ त्यानंतर सब रजिस्ट्रार तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रेफरन्स देऊ शकता जर सब रजिस्ट्रारवरती घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ॲपला या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे तुम्हाला दोन डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील तर ते एक डॉक्युमेंट म्हणजे प्रूफ ऑफ कॅटेगरी म्हणजे तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट जे की तुमचं कास्ट सर्टिफिकेट असतं आणि दुसरं म्हणजे नॉन क्रिमिलिअरचं प्रूफ तर दोघंही तुमच्याकडे असेलच कारण फॉर्म भरताना तुम्ही ते यूज केलेलं आहे तर त्या दोघेही डॉक्युमेंटचे तुम्हाला सिंपल इमेज काढून त्याचं पीडीएफ मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि पीडीएफ इथे अपलोड करायची ते कसं करायचं ते, करा ते देखील मी तुम्हाला सांगतो सो व्हिडिओ व्यवस्थित बघा तर मित्रांनो पहिल्यांदा तुमचा जो इमेज असेल ना तर त्या इमेजला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे ओके सो त्याला क्रॉप कसं करायचं आहे तर फक्त जो आपला डॉक्युमेंट आहे तो आपल्याला दिसायला पाहिजे अशी इमेज तुम्ही क्रॉप करा आणि इतर जे आहे मित्रांनो जे सेक्शन असतं बघा डॉक्युमेंटच्या खाली वगैरे जो भाग आहे तो तुम्ही इथे कट करून टाकायचा आहे मोबाईलमध्ये देखील तुम्ही हे क्रॉप करू शकतात शक्यतो फॉर्म भरताना लॅपटॉप किंवा पी सीमधूनच भरायचा आहे कारण व्यवस्थित सर्व स्टेप्स येत असतात आपल्याला कुठलीही अडचण येत नाही ते करून सेव्ह करायचा आहे हा डॉक्युमेंट हा डॉक्युमेंट सेव्ह झाल्यानंतर त्याला एक रिनेम तुम्ही करू शकतात की नेमका तो डॉक्युमेंट तर बघा आता तुमच्याकडे फोटो तयार झालेला आहे फोटो तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गुगलला सर्च करायचं आहे की जे पी जी टू पी डी एफ गुगलला जेव्हा तुम्ही जे पी जी टू पी डी एफ सर्च कराल तर तेव्हा इथं पहिलाच ऑप्शन येईल आय लव्ह पी डी एफ किंवा स्मॉल पी डी एफ हा सिलेक्ट करा ही वेबसाईट देखील चांगली आहे तुम्हाला कन्वर्जन करण्यासाठी स्मॉल पी डी एफ सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तो फोटो अपलोड करावा लागेल ज्याची तुम्हाला पी डी एफमध्ये रूपांतर करायचं आहे तर चूज फाईल करून तुम्हाला तो फोटो इथे अपलोड करावा लागेल सो बघा हा तो इमेज आहे इमेज आपल्याला इथे अपलोड केलेला आहे आपण आणि त्यानंतर कन्वर्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कन्वर्ट केल्यानंतर तुमच्या इमेजची पी डी एफ इथे तयार झालेली असेल ती तुम्हाला फक्त आता डाउनलोड करायची आहे ओके सो डाउनलोड आणि सेव्ह टू डिव्हाइस करा बघा इथे डाउनलोडिंग सुरू झालेली आहे तर प्रकारे तुम्ही तुमचे दोघेही डॉक्युमेंट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आणि ते अपलोडच्या बटनावर क्लिक करून बघा आता आपण नॉन क्रिमिनल अपलोड करूया आपल्या डाउनलोड सेक्शनमध्ये असेल तर बघा इथं पी डी एफ तयार झालेली आहे आणि ती पी डी एफ इथे अपलोड देखील झालेली आहे तुम्हाला इथं बघा डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली म्हणजे प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही जर तुम्ही असं कराल तर तर मित्रांनो नेसेसरी डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एक्झामचं सेंटर निवडायचं आहे सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला लोकेशन ज्या लोकेशनवरून तुम्ही फॉर्म भरला ते निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट अँड पे फीज हे जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे दोन ऑप्शन येतील एक तर तुम्ही चलनने पेमेंट भरू शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकतात जे की पंधरा सात दोन हजार बावीसपर्यंत तुम्हाला करावं लागेल ओके सो ऑनलाइन पेमेंट पेमेंटमध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एसबीआय आणि क्विक वॅलेट बरेच जण म्हणतात पेमेंट होत नाही तर मित्रांनो मोबाईलमधून शक्यतो पेमेंट करू नका त्यावरून होत नाही पेमेंट लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून करा आणि ज्यांना त्यावर देखील अनसक्सेसफुलचा मेसेज येत असेल त्यांनी मी खाली माझा टेलिग्राम आय डी दिलेला आहे त्यावर मेसेज करा एक मिनिमम फी पे करून मी तुम्हाला तुमची फी पेमेंट जे आहे ते कम्प्लीट करून देईल आणि स मी केलेलं आहे अगदीच मागच्या राज्यसेवेच्या वेळेस शम हंड्रेड प्लस स्टुडंटचं पेमेंट जे आहे ते होत नव्हतं ते आपण करून दिलेलं आहे तर तसं तुम्ही मला मेसेज करू शकता तर इथे तुम्ही एसबीआय सिलेक्ट करा किंवा क्विक वॅलेट करा दोघंही चालतात काही अडचण येत नाही आपण एसबीआय करूया आणि तुम्हाला पेमेंट करून दाखवूया तर एसबीआय केल्यानंतर तुम्ही एसबीआय ई पेच्या वेबसाईटवरती जाल तिथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा कार्ड नंबर टाकायचा आहे जो तुमचा एटीएमचा कार्ड नंबर असेल क्रेडिट डेबिट कार्डचा तो कार्ड नंबर टाकल्यानंतर एक्सपायरी डेट टाकायची असेल ती आणि त्यानंतर इथे सीव्ही व्ही नंबर जो की तुमच्या एटीएमच्या मागच्या बाजूला असतो आणि इथे कार्ड होल्डरचं नेम सर्व व्यवस्थित टाका जेणेकरून तुम्हाला अनसक्सेसफुलचा मेसेज येणार नाही आणि नाव या बटनावर क्लिक करा नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवरती तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकावं लागेल बघा ओ टी पी आलेला आहे लगेचच तर तो ओ टी पी आपण इथे टाकूया ओ टी पी टाकल्यानंतर मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा तर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये बघा पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे तर अशाच प्रकारे इझिली तुमचं पेमेंट होत असतो परंतु काही कारण असतं तुम्ही काही चुका करतात त्यामुळे तुमचं पेमेंट होत नाही ज्यांचं झालं असेल त्यांनी करून घ्या ज्यांचं नसेल झालं ज्यांच्याकडून होतच नसेल त्यांनी मला मेसेज केला तरी चालेल आणि त्यानंतर कंटिन्यूवर आपण क्लिक करूया तर बघा मित्रांनो अशा प्रकारे एकूण टोटली तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात आत्ता जे मी सांगितलं की तुम्हाला प्रिंट कशी काढायची आहे तर बघा फॉर्म भरल्यानंतर माय अकाउंटमध्ये जा माय अकाउंटमध्ये गेल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे ते म्हणजेच इथं स्टेटस किंवा रिमार्क जो येईल फीज पेडचा तर तो ग्रीन कलरमध्ये आहे की नाही फीज पेड म्हणजे आपली फी फी झालेली आहे त्यानंतर तुम्हाला प्रिंट करण्यासाठी व्ह्यू या बटनावर क्लिक करायचा आहे व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे प्रिंट अँड सेव्हचं ऑप्शन आहे त्या प्रिंट अँड सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि ही जी पी डी एफ आहे मित्रांनो ती तुम्हाला डाउनलोड होणार आहे तर प्रिंट या बटनावर क्लिक करून ती पी डी एफ तुमची डाउनलोड होईल बघा आता आता मी इथे त्याला एक नाव देतो आणि ती आपण सेव्ह करून घेऊया तर ती पी डी एफ आता आपण सेव्ह केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही टोटली तुमचा फॉर्म फिलअप करू शकतात ज्यांना अडचण असेल कमेंटमध्ये विचारू शकतात मी आन्सर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच महत्वाची माहिती कशी भरायची हे सांगायचं होतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी करून घ्या कारण अशा प्रकारचे लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागत असते मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग